आफ्टरनून जय महाराष्ट्र। तर आज व्हिडिओ काढायला लेट झाला कारण किरणला पण लेट झाला, तो पॅगोडाला गेलाय ब्लॉग साठी आणि मी आज मच्छी घेतलीच नाहीये। डायरेक्ट संध्याकाळी बिर्याणी करणार आहे आणि कृषिकाला रेडी करून ठेवली आहे कारण का आईकडे जायचंय। आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम झालाय, तो थोडे पडदे वगैरे धुवायचे होते म्हणून मी तिकडे जाणार होती। 2 दिवस झाले पाणी कपात, इकडे पाणीच व्यवस्थित भेटत नाहीये। वाजलेत किती आता, 1 वाजत आला आणि या मॅडम अजून 9वा महिना संपत आलाय तरी दहीवडे हे ते चालू चालू झालंय। चालू आणि किती दिवस झाले, 10 दिवस, पण आमच्या तोंडाला काही बंधन नाही। बघा खाताय खाताय। हॉस्पिटलला कधी जाताय? तर आम्ही पण वाट बघतोय बाळ कधी येत आहे। जवळ कृषिका नंतर हेच बाळ, मी वाट बघतोय सगळे कधी होईल किशोरी, कधी हॉस्पिटलला जाईल। तर आम्ही मम्मीकडे जायला निघालोय, चला बाय करा बाय करा। सुनू पप्पा आमचा फिरायला गेला काल, आम्हाला फिरून आणलं आणि स्वतः गेला ना, कोटी घ्या आला बाबा। चला आता रिक्षा बघतो, चालत काय जमणार नाही, बॅग जड आहे माझ्याकडे, रिक्षाने जातो। कधी कधी चालत जातो पण आज नको ना बाबू। तर मम्मीकडे आली तर पप्पा बाहेर गेले, टाळा मारलोय येत आहे। तर आपले कपडे धुतलेत, अर्धे तिकडे गाडीवर सुकत घातलेत आणि जे आपले पडदे जे मोठे आहेत हे बघा, ते तिकडे गवतावर घालते म्हणजे ऊन पण जास्त पटकन सुकतील तरी। पाण्यामुळे असा प्रॉब्लेम होतो कधी कधी इकडे, ऊन बघा किती आहे, पटकन सुकतील तरी। तर मम्मीचे इथे उन्हात घातले सुकत, बघू किती वाजेपर्यंत सुकतायत। जेवलात काय? ओय तर आम्ही आईकडून निघालोय, चला घरी जातो। आता चिकन पण घ्यायचंय, नाही माझ्याकडे पिशव्या आहेत ना, चालत जायला काय, मी चालतच जाते पण हे पार्किंग मला नाही जमत। सो पटकन रिक्षा सुद्धा भेटली आहे, बघा 2-2 पिशव्या रिक्षिका। चला घरी आलो सुद्धा पटकन रिक्षा भेटली म्हणून, चला जेवण करायचं। आता बॅगा ठेवून चिकन आणायला जाते। तर मी चिकन घ्यायला आली आहे, तितक्यात तो आपल्याला मनोज भेटलाय। आता त्याने हे घातलंय, त्याला लाज वाटते व्हिडिओ मध्ये यायला। काढ ना पागल हो गया, धटके पट आहे दादा, मांडी का भागी दिए ना। तर मगाशीच आपलं चिकन घेऊन आली आहे आणि आज सकाळी काय मच्छी घेतली नव्हती, सो चिकन बिर्याणी करायची, चिकन मॅरिनेट करून ठेवलंय। आपला भात होतो एकीकडे बघा, आणि कृषिका काय खेळते, चिकन मॅरिनेट करून ठेवलं एकीकडे, आपला भात होतोय। तर आपली बिर्याणी रेडी झाली आहे, खर पण लावून झालंय। तर उद्या आमच्या इथे साडीची पूजा, तर आम्ही दोघं बसणार आहोत, मी आणि किरण। स्वतःच सगळं उद्याची तयारी, आपला पुरणपोळ्याचं सगळं सामान, उपवासाचं सगळं आत्ताच घेऊन आले आहे बघा। नाही किरण सुद्धा आज लवकर आलाय, पायगोडाला गेलेला, जेवायचं उद्या उपवास लागणार आहे म्हणून लवकर आला। तर रोज 12-11 वाजता जेवायला, चला आत्ताच कृषिकाचं जेवण झालं आणि आले करिश्मा दीदीकडे खेळायला। डोळ्यात ना पाणी येते जे थोडं थोडं। डान्स बघा, एकदा डान्स तरी करा। तर उद्या हनुमान जयंती आहे, तर हनुमान जयंतीची आमच्या इथे पूजा असते दरवर्षी चाळीची, तर उद्या आम्ही आणि किरण पूजेला बसणार आहोत। सो मगाशी सगळं घेऊन आले सामान, आपल्या उद्या उपवास आहे, तर साबुदाण्याची खिचडी, परत पुरण तर मी मगाशीच वाटून ठेवलंय, पुरणपोळ्याचं नैवेद्य आहे। सो म्हटलं हे सगळं रेडी करून ठेवावं, उद्या माझी घाई होईल परत, उद्या नाही 4 वाजता पूजा आहे। करिश्मा करिश्मा, सो इथेच पूजा आहे उद्या, त्याचीच तयारी करतात सर्व। हात दाखव,
या मॅडम आल्या का बाहेर खेळायला? आम्हाला रात्रंदिवस सारखा असतो ना सोनू. मग आपली खिडकी आहे सोनू ती. तर कृषिका आताच आली आहे तिकडून, जिकडे आपली हनुमान जयंतीची तयारी होत होती तिकडे गेलेली. आपला आजचा दिवसभरातला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आज सगळी धावपळच होती. आपण भेटू उद्याच्या व्हिडिओ मध्ये. चला बाय, गुड नाईट.